या कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी डिलिशियस आणि सोपी अशी चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 किलो चिकन. चिकन स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला. हा माझा होममेड बिर्याणी मसाला आहे. हा कसा बनवायचा याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. याच्याऐवजी तुम्ही मार्केटचा रेडीमेड बिर्याणी मसाला आणि लाल मिरची पावडर वापरू शकता. 4 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून तूप, चवीनुसार मीठ. इथे मी काही केशरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत टाकून घेतलेल्या आहेत. मध्यम आकाराचे 4 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत. हा बलिस्ता आहे म्हणजे तळलेला कुरकुरीत कांदा आहे. याच्यासाठी 6 ते 7 मोठे कांदे वापरलेले आहेत. जवळपास ते 1.5 किलो असतील. याचं मार्केटमध्ये रेडीमेड पॅकेट मिळतं, पण हा बलिस्ता घरी कसा बनवायचा याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. 250 ग्रॅम दही, 3 ते 4 हिरव्या मिरच्या स्लिट करून घेतलेल्या आहेत, मुठभर पुदिना, कोथिंबीर इथे बारीक चिरून घेतलेली आहे, 1 ते 2 चमचे लिंबाचा रस. 1 किलो चिकनसाठी 1.5 किलो मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ 1/2 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर त्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे. आणि भात शिजवताना त्यामध्ये टाकण्यासाठी 1 तमालपत्र, 1 स्टारफूल, 1 दालचिनीचा तुकडा आणि थोडस शहा जिरं घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. यात आपल्याला बिर्याणी मसाला, दही, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, थोडासा पुदिना, यात मी थोडंसं मीठ ऍड करते. मीठ मी अगोदर चिकनला लावून घेतलेलं आहे त्यामुळे मी थोडंच मीठ वापरते. 1 टेबलस्पून तेल, 1 चमचा लिंबाचा रस. तुम्ही वापरलेलं दही जर आंबट असेल तर लिंबाचा रस तुम्ही थोडासा कमी वापरा. यात आता आपल्याला जो आपण फ्राईड कांदा घेतलेला आहे तोही ऍड करायचा आहे. यातील थोडासा कांदा आपल्याला साईडला ठेवायचा आहे. तो आपल्याला बिर्याणीचे लेअर लावताना वापरायचा आहे. एवढा कांदा मी साईडला ठेवणार आहे. हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याला आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. याला कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 4 ते 5 तास आपण मॅरिनेट करायला ठेवू शकतो. याला आता मी 1 ते 2 तास फ्रीज मध्ये ठेवते आणि नेक्स्ट प्रोसिजर तुम्हाला दाखवते. चिकनला मॅरिनेट करून 1.5 ते 2 तास झालेले आहेत. आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. यात आता आपल्याला जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकायचं आहे. हे मॅरिनेटेड चिकन आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. साईडने तेल सुटेपर्यंत मी हे 5 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. यात आता आपल्याला 1/2 वाटी पाणी ऍड करायचं आहे. ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी 1/2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी मी आता या चिकनमध्ये ऍड करते. पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाहीये कारण चिकनला शिजल्यावर पाणी सुटतं आणि आपल्याला ही थिक ग्रेव्ही पाहिजे म्हणून आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाहीये. पाणी टाकल्यावर पुन्हा एकदा याला थोडस मिक्स करून घ्यायचं आहे.
झाल्यावर 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर हे चिकन आपल्याला शिजू द्यायचं आहे. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये 2 वेळा याला आपल्याला मध्ये मध्ये परतून घ्यायचं आहे. जोवर आपलं चिकन शिजतंय तोवर आपण भात तयार करून घेऊ. भातासाठी इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. जेवढा आपला तांदूळ आहे त्याच्या 3 ते 4 पट मी पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला आपण जे खडे मसाले घेतले होते ते ऍड करायचे आहेत. पाण्याला उकळी आल्यावर मी त्यात खडे मसाले ऍड केलेले आहेत. यात आपल्याला 1 टेबलस्पून मीठ टाकायचं आहे. यात आपल्याला 1 टेबलस्पून तुपही टाकायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. पाण्याला उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि यात आता आपल्याला जो आपण भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो ऍड करायचा आहे. इथे मी हा बासमती लॉंग ग्रेन तांदूळ असतो तो वापरलेला आहे. यात मी सर्व तांदूळ ऍड केलेला आहे. याला जस्ट आपल्याला एकदा असं ढवळून घ्यायचं आहे. आता मीडियम फ्लेमवर हा भात आपल्याला शिजू द्यायचा आहे. हा भात आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचा नाहीये, 90-95% आपल्याला शिजून घ्यायचा आहे. यावर झाकण न ठेवताच आपल्याला हा भात आता शिजून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. हा भात एकदम परफेक्ट शिजलेला आहे. याला आता आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. हा सर्व भात मी या गाळणीमध्ये गाळून घेतलेला आहे. पाणी व्यवस्थित निथरून जाईपर्यंत हा भात आपल्याला असंच 5 ते 10 मिनिटं ठेवायचा आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. ही ग्रेव्ही व्यवस्थित एकदम परफेक्ट शिजून रेडी आहे. आपल्याला अशी थिक ग्रेव्ही पाहिजे. याचे आता लेअर कसे लावायचे बिर्याणीसाठी हे मी तुम्हाला दाखवते. भाताची शीत अशी उभी राहिलेली दिसली की समजायचं हा भात एकदम परफेक्ट कुक झालेला आहे. आता आपला भात आणि ग्रेव्ही दोन्ही रेडी आहेत. आता आपण बिर्याणीसाठीचे लेअर्स कसे लावायचे ते पाहूयात. 1 किलोच्या बिर्याणीसाठी आपल्याला असं मोठं पातेलं घ्यायचं आहे. या पातेल्यामध्ये आपल्याला खाली जी आपण ग्रेव्ही करून घेतली चिकनची ती टाकून घ्यायची आहे. पातेल्याच्या तळाला आपल्याला ग्रेव्हीचा एक थर लावून घ्यायचा आहे. ग्रेव्हीचा थर लावल्यावर यावर आपल्याला भाताचा थर लावून घ्यायचा आहे. ग्रेव्हीच्या वर मी भाताचा एक थर लावून घेतलेला आहे. यावर आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर पुदिन्याची पानं आपल्याला हाताने अशी कुस्करून ती अशी टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं तुम्ही खाली सुरुवातीला जो आपण ग्रेव्हीचा थर लावला त्यावरूनही टाकू शकता. यावर आता आपल्याला जो आपण फ्राय केलेला कांदा साईडला ठेवला होता त्याचा एक थर लावून घ्यायचा आहे. हाही तुम्ही पहिल्या ग्रेव्हीच्या थराच्या वरूनही टाकला तरी चालेल. यावर आता आपल्याला ग्रेव्हीचा दुसरा थर लावून घ्यायचा आहे. उरलेल्या सर्व चिकनचा हा दुसरा थर मी लावून घेतलेला आहे. यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकते. 2-4 पुदिन्याची पानं हाताने कुस्करून अशी टाकून घ्यायची आहे. यावर थोडासा तळलेला कांदा. यावरून आता आपल्याला उरलेला जो सर्व भात आहे तो अरेंज करून घ्यायचा आहे. उरलेला सर्व भाताचा थर मी अरेंज करून घेतलेला आहे. यावर आता आपल्याला कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पानं फ्राईड कांदा
अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे। हा आता आपला सगळ्यात वरचा शेवटचा थर आहे। आता आपल्याला याला एका चमच्याच्या सहाय्याने शेवटपर्यंत असे होल बनवून घ्यायचे आहे। बनवून घेतलेल्या होल्स मध्ये आपल्याला जे आपण दुधामध्ये केशर भिजून घेतलं होतं ते ऍड करायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता, पाण्यातही तुम्ही केशर भिजवून घेऊ शकता। हे केशर मिक्स करून घेतलेलं दूध आहे ते मी आता थोडं थोडं या होल्स मध्ये टाकून घेते। केशरचं दूध टाकून झाल्यानंतर यावरून आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे। मी ते चमच्यावर तूप घेतलेलं आहे ते आपल्याला असं जस्ट वरून टाकून घ्यायचं आहे आणि थोडं तूप आपल्याला आपलं जे पातेलं आहे त्याच्या कडेने असं सोडून घ्यायचं आहे। पातेल्याच्या कडेने मी व्यवस्थित तूप सोडून घेतलेलं आहे। यावर आता आपल्याला गच्च झाकण ठेवायचं आहे। झाकणाच्या कडेने वाफ निघून जाऊ नये म्हणून आपल्याला पातेल्याच्या साईडने थोडस पीठ लावून याला सील करून घ्यायचं आहे। इथे मी थोडस गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। हे आता मी पातेल्याच्या कडेला लावून घेते आणि पातेला सील करून घेते। पातेल्याच्या सर्व बाजूंनी मी पीठ लावून व्यवस्थित सील करून घेतलेलं आहे। गॅसवर एक तवा ठेवायचा आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही बिर्याणी लो फ्लेमवर या पॅनवर अशीच मुरू द्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर ही बिर्याणी रेडी होईल। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही बिर्याणी मी 15 ते 20 मिनिटं गॅसवर मुरू दिली होती। त्यानंतर गॅस बंद करून मी एक तासभर हिला तसंच थंड होऊ दिला आहे। त्यानंतर आता मी तुम्हाला ही खोलून दाखवते। साईडने सील करण्यासाठी आपण जे पीठ लावून घेतलं होतं ते आपल्याला आता काढून घ्यायचं आहे। वाव, किती मस्त सुगंध सुटलाय आणि ही बिर्याणी एकदम मस्त मुरलेली आहे। मी तुम्हाला आता ही काढून दाखवते। ही मस्त डिलिशियस अशी चिकन बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे। माझा होममेड मसाला वापरून ही बिर्याणी एकदम मस्त डिलिशियस बनते। ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे फीडबॅक मला कमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।